पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात नामफलक मराठी भाषेमध्ये लावावेत यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुणे विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयाचे आणि विविध विभागांचे नामफलक मराठी भाषेमध्ये लावावेत तसे स्वतंत्र मराठी भाषा भवन व्हावं या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमरकर यांना निवेदन देण्यात आले। मुंबईतल्या चेंबूर मध्ये आरसीएफ या राष्ट्रीय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा रस्ताच बंद केलाय। कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळेत जाण्यासाठी असलेला रस्ता कंपनीतर्फे बंद करण्यात आलाय। मात्र आता हा रस्ता सुरू करावा यासाठी शिक्षण हक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलंय। नागपुरात प्रादेशिक परिवहन विभागावर आज मनसेकडून धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। देशात महागाई वाढत असताना परिवहन विभागाने नागरिकांना लायसन्स ते आरसी बुक या सुविधांमध्ये दरवाढ केलेली आहे। आरटीओ विभागाकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातोय। या विरोधात मनसेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। रेल्वेच्या भूसंपादनातील भरपाईसाठी महिला शेतकऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। बीडच्या कारेगाव कोतन गावातील शेतकऱ्यांना जमिनी रेल्वे मार्गासाठी भूसंपादित करण्यात आली होती मात्र अद्यापही मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। मिरज कृष्णा घाट रोडवरील झोपडपट्टी कायमस्वरूपी करून तिथे त्यांना शासनातर्फे हक्काचं घर द्या असे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। तरी देखील झोपड्या पाडल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। दलित संघटनेकडून त्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। बारावी परीक्षेचे परस्पर केंद्र बदलणाऱ्या पुण्यातील राव कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द होणार आहे। या महाविद्यालयाने परस्पर परीक्षा केंद्र बदलून 51 विद्यार्थ्यांची परीक्षा खासगी क्लासमध्ये घेतल्याचा प्रकार मागील आठवड्यामध्ये उघडकीस आला होता। वाशिम जिल्ह्यात समृद्धी कॅम्पवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। या आरोपींकडून पोलिसांनी 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। नाशिकमध्ये काश्मीर फाईल्सच्या शो वेळी एक मोठा गोंधळ निर्माण झाला। कॉलेज रोडवरील पीव्हीआर सिनेमामध्ये हा प्रकार घडलेला आहे। भगवी शाल घालून महिला सिनेमागृहात प्रवेश करत असताना त्यांना प्रवेश नाकारल्यानं महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। बुलडाण्याच्या मोताळ्यामध्ये चारचाकी वाहनात घरगुती गॅस सिलेंडरद्वारे गॅस भरताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडलेलं आहे। यामध्ये 6 सिलेंडर, गॅस भरण्याची मशीन, वजन काटे इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलंय। एवढ्या मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस सिलेंडर कुठून आले याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। नागपूरच्या रहाटे कॉलनी चौकात ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। ट्रकच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालंय। बुलडाण्यात जलजागृती सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस आहे। या निमित्तानं भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली आहे। जल हेच जीवन असं का म्हणतात याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आलंय। जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे गोंदियातील जवानाचा मृत्यू झालाय। महेंद्र पारधी असं या जवानाचं नाव आहे। जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे महेंद्र यांचा बर्फाच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झालाय। महेंद्र यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मावळच्या देहूरोड शिवाजीनगर परिसरात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। येथील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागतोय। याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या मात्र बोर्ड कर्मचाऱ्यांना दूषित पाणी कुठून येतंय याचं निदान सापडलं नसल्यानं परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यात बाल संरक्षण अधिकारी आणि पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखलेला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बालक संरक्षण अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांचं समुपदेशन करत हा विवाह रोखलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात वाळू तस्करांविरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। चेक बल्लारपूर 1 आणि चेक बल्लारपूर 2 या दोन रेती घाटांवर प्रशासनानं धडक कारवाई करत घटनास्थळावरून 3 गाड्या जप्त केलेल्या आहेत। या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत।
नंदुरबार मध्ये शेतातील साऱ्याच्या गंजीत लपवलेले 3.5 लाखाचे दारू बनवण्याचा कामी उपयोगी पडणारे विषारी स्पिरिट जप्त करण्यात आले। साने गुन्हे शाखेच्या धडक कारवाईमध्ये ही बाब समोर आली आहे। या प्रकरणी दिलीप उर्फ दिला जहागीर पावरा याला अटक करण्यात आलेली आहे, तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरात सूर्या लॉजमध्ये एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडालेली आहे। उमर महबूब शेख असं मृत झालेल्या इसमाचं नाव आहे। 3 दिवसांपासून ते रूमच्या बाहेर आले नसल्याने आतून दुर्गंधी येत होती। लॉज मालकाने रूम उघडून बघितल्यावर सदरची घटना समोर आली आहे। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात आसेगाव देवी इथे शेतात 3 अजगर असल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली। यानंतर वनविभागाने घटनास्थळी पोहोचून रस्त्याच्या बाजूला गोठ्यातील मोठ्या बिळातील 3 अजगर बाहेर काढले आणि या अजगरांना जंगलात सोडून दिले। एकाच वेळी 3 अजगर बघून जमलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। नाशिकच्या सीएट कंपनीमध्ये नोकरी लावण्याचा आमिष दाखवून एका उच्च शिक्षिताची 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आले। मध्य प्रदेशातील प्राईम जॉब कन्सल्टन्सीच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून उच्च शिक्षित संजय पवार यांची फसवणूक केलेली आहे। या प्रकरणी परप्रांतीय टोळीविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिस्तुलाचा धाक दाखवत लुटारूंनी 1,14,000 रोकडसह महागड्या टॅब लुटून नेल्याची घटना जळगावात घडलेली आहे। बचत गटाला दिलेल्या पैशांची वसुली करण्यासाठी गेलेल्या वसुली कर्मचाऱ्यालाच 3 आरोपींनी रस्त्यात अडवत बंदुकीचा धाक दाखवला आणि 1,14,000 रुपयांची लूट केली आहे। पालघर बोईसरमध्ये शासनाच्या जागेवर अनधिकृत असलेल्या बांधकामावर पालघर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे। या धडक कारवाईमध्ये अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं। अनधिकृत बांधकामांना आळा बसावा या उद्देशाने ही धडक कारवाई करण्यात आली आहे। लातूर शहरातील अनधिकृत होर्डिंग्स प्रकरणी आयुक्तांना नोटीस देण्यात आली आहे। अनधिकृत होर्डिंग्स लावून शहर विद्रूप केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या लातूरच्या कोर्टात कमिशनरना महापालिका आयुक्तांना नोटीस दिली आहे। वर्ध्यात न्यायाधीशासमोर महिला वकिलावर चाकू हल्ला करण्यात आला होता। त्या घटनेला 24 तास होत नाही तोवर पुन्हा न्यायालय परिसरात एक तरुण चाकू घेऊन आढळून आलेला आहे। प्रज्वल पाझारे असं या तरुणाचं नाव आहे। दरम्यान अनुचित प्रकार घडण्याआधीच पोलिसांनी त्याचा चाकू ताब्यात घेतलाय। नालासोपारामध्ये इमारतीचं छत कोसळल्याची घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। एकाची प्रकृती अधिक चिंताजनक आहे। मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। नालासोपारा पश्चिम मधील जयकृष्ण इमारतीमध्ये राहणारा जाधव परिवार गाढ झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोला जिल्हा परिषदेचं अर्थसंकल्पीय सभा आज पार पडलेली आहे। या सभेमध्ये शिवसेनेच्या सदस्यांनी चांगलाच गोंधळ घातला। सभेत अर्थसंकल्प वाचण्यावरून शिवसेनेचे गोपाल दातकर यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला। बजेट सूची ही सभापतीनं वाचावी या मागणीसाठी सभासदांनी गोंधळ केला। या गोंधळातच जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय। मुंबई महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर 2 खासगी कंपन्यांचे हवा शुद्धीकरणाचे मशीन लावण्यात आलेले आहेत। हवेतील प्रदूषित घटक किती होते आणि ते कमी करण्यात किती यश आलंय याचा अहवाल या मशीन मार्फत घेण्यात येणार आहे। गोंदिया जिल्हा प्रशासनानं गेल्या काही वर्षांपासून 1,32,000 मजुरांच्या हाताला काम दिलंय, त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल स्थानी पोहोचलाय। नंदुरबारच्या प्रणव वडाळकर या विद्यार्थ्यानं मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीनं ड्रोन अँब्युलन्सचा पर्याय सुचवलेला आहे। राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत प्रणवनं सादर केलेल्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे, त्यामुळे अनेकांना आता वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे। अलिबागच्या सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून समाजाच्या डोळ्यात अंजन टाकलेला आहे। पाणी बचत, महिला अत्याचार
माणुसकी चोरीला गेली, सेंद्रिय शेतीबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर तालुका कोरोना मुक्त झालेला आहे। शहर आणि ग्रामीण भागात नव्याने एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाहीये। सोलापूर आरोग्य विभागाने काल एकूण 338 कोरोना चाचण्या केल्या, त्यातून एकही कोरोना रुग्ण आढळला नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। ठाणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पिसे टेमघर जलशुद्धीकरण केंद्राला जाणाऱ्या अशुद्ध मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसंच 1500 मिलीमीटर मल्टीफंक्शन वॉल बसवण्यासाठी उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा खंडित असणार आहे। क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 91व्या शहीद दिनाच्या निमित्ताने हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळाच्या खोली 3D रांगोळी साकारण्यात आली आहे। प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांनी 14 तासांच्या मेहनतीनंतर ही 3D रांगोळी साकारली आहे। जगावात परीक्षांमुळे 12 ते 14 वयोगटाचं लसीकरण कमी झालेलं आहे। 6 दिवसात जिल्ह्यात केवळ 3500 मुलांनीच लस घेतलेली आहे, त्याचं प्रमाण हे 2.40% इतकंच आहे। 15 ते 17 वयोगटाच्या लसीकरणाची वेळ चुकल्यानं या मोहिमेला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही।